हॅलो, नमस्कार. मी रेश्मा शेळके आणि मी आज काही व्हिडिओ वगैरे किंवा व्लॉग मी अपलोड करत नाही आहे. मला एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे. ॲक्च्युली मला खूप राग आलेला आहे, बट मी काय बोलू आणि मी कसं त्यांच्यावर रिॲक्ट करू मला हेच कळत नाही आहे. तुम्हा जर काही लोकांना जर सपोर्ट करायचं नसेल ना, तर ॲटलिस्ट तुम्ही असं नेगेटिव्ह कमेंट नका पास करू. ते पण तोंडासमोर बोलतात की अशा असं करतेस तू, किंवा ह्याने तुम्हाला काय भेटणार आहे, आमचा वेळ वाया जातो आणि दोन पैसे तुम्ही अशा पद्धतीने कमवतात वगैरे. मी बऱ्याच अशा कमेंट इग्नोर केल्या, म्हटली जाऊ दे, कारण की एवढा माझ्याकडे टाईम नाही की जेणेकरून मी त्या नेगेटिव्ह कॉमेंट्सना रिप्लाय देत बसेन. पण हे करणं शक्य आहे? किती वेळपर्यंत आपण या इग्नोर करत बसणार? अरे, मी ज्या पद्धतीने माझे व्हिडिओ करते आहे, जसे व्हिडिओ टाकत आहे, कारण मी एक वर्किंग वुमन आहे. मी ऑफिसला जाते, जॉब करते आणि घरचंसुद्धा हँडल करते. लहान बाळ आहे माझ्या घरी, हे काही जोक नाही आहे. मी माझ्यासाठी टाईम काढते आहे, मी मेहनत करते आहे. तुम्हाला जर सपोर्ट नसेल करायचा तर करू नका ना. ॲटलिस्ट तुम्हाला कोण बोलत आहे, जबरदस्ती करते का तुम्हाला कोणी? नाही ना. आता मी, मला ॲक्च्युली राग ह्याच गोष्टीवरती आला आहे की मी एखादी पोस्ट टाकलेली माझ्या फेसबुकवरती की बाबा माझं असंसं व्हिडिओ, असंसं चॅनल आहे, किंवा मी असंसं प्रयत्न करते आहे, तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तर नका करू ना. बट तुम्ही कॉमेंट तर पास करू नका ना, दोन पैशासाठी हे करत. अरे, पैसे तर बाजूला राहू दे. एखादा माणूस जर कुठली गोष्ट करतोय, प्रयत्न करतो आहे, तर त्याचा इंटेन्शन तर पैसे कमवणे असतोच. पण पैसे कमवला कधी जातो? जेव्हा माणूस प्रयत्न करतो, काहीतरी करतो, तेव्हा तो पैसे कमवतो ना. आपल्याला पैसा हा खूप छोटा शब्द वाटतो, पण त्याच्या कमवायच्या मागे किती मेहनत लागते, ही मेहनत कोणाला दिसत नाही का? उगाचच येऊन काही कमेंट वगैरे पास करतात का, करायची असते का? नाही ना. मीच त्या गोष्टीतून म्हटली इग्नोर जाऊ दे. पण नाही, मला ते बोलणं म्हणजे बोलावं लागलं. मला कालसुद्धा मी ट्रेनमध्ये गेली, माझे सबस्क्रायबर अजूनपर्यंत 250 सबस्क्रायबर झाले आहेत. आज माझे जवळपास 40 व्हिडिओजच्या वरती गेलेत. मी 3-4 महिन्यापासून प्रयत्न करते आहे. मी घरी नाही, मी हाऊसवाईफ नाही आहे. मी ऑफिसला जाते, ऑफिसवरून आल्याच्या नंतर मी अपलोड करते. आज मला कोणी सांगावं की जी व्यक्ती ऑफिस करते प्लस बाळाला सांभाळते, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आम्हाला कोणी असं हे केलं नाही. आम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहोत आणि आम्हाला पुढे जायचं आहे, त्यासाठी मी करते आहे. साईड बाय साईड माझं यूट्यूबवरती मला करिअर करावं, मी माझ्यासाठी टाईम देते, माझे स्वतःचे मी छंद जोपासायचा प्रयत्न करते आहे. आणि कोणी पण भलत्यानेच येऊन मला असं कमेंट, ते पण तोंडासमोर बोलतात काय, मला तेच कळत नाही. इतर लोक आणि मला तर सपोर्ट मिळतच नाही आहे, मी म्हणत नाही, पण ॲटलिस्ट मी प्रयत्न करते आहे. मी माझ्या प्रयत्नाला, मी प्रयत्न सोडत नाही, मी प्रयत्न करत बसते. आज 2 दिवसांनी का माझे व्हिडिओ येत आहेत, मी काय पण उठलं टाकत नाही आहे. असे बरेच लोकांचे असतात की काही कंटेंट नाही, काही नाही, तरी पण व्हिडिओ टाकतात आणि लोक जातात त्यांच्याकडे बघायला. तर काय, काहीतरी भांडणं असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी असतात आणि तिथे जातात लोक, सबस्क्राईब करतात, त्यांना सपोर्ट करतात. मग आम्ही जेन्युइन असतो, आम्हाला सपोर्ट करत नाही, उलट नेगेटिव्ह बोलतात. मी काल ट्रेनमध्ये जाते, मी ट्रेनमध्ये सगळ्यांना सांगते, कारण की लेडीज असतात स्पेशली. मी ऑफिसला जाते, मला माझ्याकडे 3 तास ट्रेनमध्ये मी काढते. तर माझ्याकडे माझ्यासोबत लेडीज असतात, त्यांना मी सांगते की बरे, माझं असं असं चॅनल आहे, तुम्हाला कोणाला आवडलं तर बघा, नसेल आवडलं तर जाऊ दे, सबस्क्राईब करा, जर आवडलं असेल तर लाईक करा. काय चुकीचं केलं? आणि का मी ॲडव्हर्टायझिंग करू शकते, मी पैसे देऊन लोकांना हे करू शकते, पण मला ते करायचं नाही आहे. मी स्वतः किती आहे, मला स्वतः लोकांपर्यंत मी किती जाईल, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करते आहे. तर मी का लोकांचे असे नेगेटिव्ह कमेंट्स ऐकून घेऊ? मी काल लेडीज स्पेशल पकडली सकाळची, त्या टोकापासून 9 डब्याचे 12 डबे होते, त्या टोकापासून ते शेवटच्या टोक्यापर्यंत 1 तास हरेक डब्याला व्हिजिट, म्हणजे हरेक डब्यामध्ये जाऊन हे सांगितलं की नाही ताई, माझं असं असं चॅनल आहे, तुम्हाला आवडलं तर बघा, माझं असं 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 कंटेंट असतात आणि मी ऑफिस करून हे सगळं करत असते, तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. मला तेवढी आता काल एवढ्या 12 डब्यामध्ये फक्त 15 जणी होते ज्यांनी मला सपोर्ट केला. आणि अशा लेडीज होत्या निगेटिव्ह, मागूनही बोलतात, पण मला प्रत्यक्षात समोर ती एक लेडीज, संध्याकाळीसुद्धा मी ऑफिसवरनं सुटली आणि ऑफिसमध्ये त्याच लेडीज डब्यामध्ये मला ती म्हणते, अरे तू सकाळीसुद्धा होतीस त्याच्यामध्ये, तूही सांगितलंस, मग कशाला करता तू तुमच्या मेहनतीने? अरे, मेहनत, एखादा प्रोडक्ट जर आपल्याकडनं विकला जाते तर आपल्याला स्वतःला उतरावं लागतं, त्या फील्डमध्ये उतरावं लागतं, विकावा लागतो आपल्याला. मी काय चुकीचं केले? मी कोणाकडनं लबाडी किंवा मी असं हे तर मागत नाही ना की मला सपोर्ट करा, मला अरे तुम्हाला आवडलं तर करा, नाही तर नका करू, सोडून द्या विषय.
उगाच आपलं हे करू नका की बाबा तुम्ही तू सकाळी सुद्धा आली होतीस नि असं आली होती, तुम्हाला कोणी विचारलंय का, तुम्हाला कोण सांगते का, तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाचे तुम्ही करा नाही तर नका करू, तुम्हाला कोण बोलत आहे? उगाच त्याने कसं एखादा माणूस करत असो तो मागे येतो. आणि मला पण बऱ्याच टाईमकडून म्हणजे बाहेरच्या लोकांकडून असे निगेटिव्ह कमेंट येतात. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलली की नका असे, म्हणजे मी इग्नोर करते आहे, तर मला हे आता बोलणं भाग पडलं. मी जाते ट्रेनमध्ये, लेडीजना सांगते, कोणाची हिंमत आहे की 10 लोकांसमोर ॲटलीस्ट उभं राहून बोलावं की माझं असं 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 चॅनल आहे. कोणामध्ये गट्स नसतात, पण मी तशी उभी राहते कारण की मी शून्यात तुम्हाला जायचं आहे. माझं एक बोलतात ना, माझं खूप मोठं स्वप्न आहे, मला ज्याच्यातून जिथून मला शून्यापासून सुरुवात करायची आहे. जर मी हे करते आणि अशा अडचणी मला येत आहेत, मी बघितलं तुम्ही येत आहेत मला अशा अडचणी, तर मी प्रयत्न करते. उगाचच कोणी पैशांसाठी करत नाही, पैसे राहिले बाजूला, तुम्ही मेहनत करणार तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार. माझी स्वप्न खूप मोठी आहे, स्वप्न माझी लगेच मी डायरेक्ट उडी नाही मारू शकत, मला सगळ्या गोष्टींनी बघावं लागतं. आज मी एकटी लेडी आहे जी मला घरसुद्धा सांभाळायचं आहे, माझं बाळ 1 वर्षाचं आहे. तुम्ही जर तुम्ही एवढं बोलता ना, माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला कळेल काय स्ट्रगल असतो तो. अशा बऱ्याच लेडीज असतात, आणि असं पण आहे अशा भरपूर युट्यूबर्स आहेत, उगाचच ते असेच पोचलेले नाही आहे, ते सुद्धा स्ट्रगल करतात, सगळं करतात, मी मान्य करते. अरे बट अशा पण काही काही असतात की खूप जेन्युइन असतात, प्रामाणिकपणे 1-2 वर्ष कंटिन्यू करत असतात, त्यांना सक्सेस मिळत नाहीत, हे करत नाहीत, एज बघत नाही. कोणी आपल्या आईच्या वयाचे पण असतील प्रत्यक्षात, आणि सपोर्टसुद्धा समोरून करतात. माझ्यासुद्धा अशा एक ओळखीच्या ताई आहेत, 2 वर्षापासून मेहनत करत आहेत, पण त्यांचं अजूनपर्यंत तेवढा ग्रो नाही झालेला आहे, तरी त्या हा विचार करत नाही की बाबा मी का ह्यांना सपोर्ट करू, त्या सपोर्ट करतायत. म्हणजे अशा काही अशा लेडीज, भरपूर लेडीज असतात की खरंच मनापासून सपोर्ट करतात. त्यांचं चॅनल सुद्धा आहे, रेसिपी सुरेख रेसिपी म्हणून चॅनल आहे, 2 वर्ष झाली त्या चॅनलला, त्या ग्रो होत नाहीत किंवा पण त्यांनी असं मना त्यांच्या मनामध्ये असं वाईट विचार नाहीत की बाबा मी का हिला मदत करू, मला त्या खूप सपोर्ट करतात. पण अशा लेडीज असतात, आपण म्हणतो ना एखाद्या बाईचा पाय मागे खेचणारी ही बाईच असते. मला मी आता त्या लेडीला मी काय बोलू आणि तिला मी उत्तर दिलं त्यावेळेला, बट माझ्या मनामध्ये ते खूप आतमध्ये राहिलं. ह्याच्या अगोदर सुद्धा एक असंच झालं, मी फेसबुकवरती पोस्ट टाकली तेव्हा सुद्धा एका माणसाने कमेंट केली की ह्यांना आम्ही सपोर्ट करायचा आणि ह्या ही लोक पैसे कमवतात. अरे पैसे कमवणं म्हणजे त्या लेवलला जावं लागतं, अजूनपर्यंत आम्ही ह्या लेवलला पण नाही आहोत, आणि कोणी फुकट नाही करत आहोत, आम्ही मेहनत करते आहे. मेहनतीच्या मागे काय काय करावं लागतं ना, हे ज्या लेडीज करतात ना त्यांना माहिती आहे. सकाळचं उठून डब्बा करून ऑफिसला जाणं, ऑफिसला हँडल करणं, ऑफिसमध्ये काय कोण फुकट पगार देत नाही असतं आपल्या, कामं करणं, त्याच्यानंतर घरी येणं, घरच्या जबाबदाऱ्या असतात, घरात लहान बाळं असतात, घरी कोणी मोठी माणसं असतात, जॉईंट फॅमिली असं किती हँडल करावं लागतं, ह्या सगळ्यातून आम्ही करत असतो. नुसतं तुम्हाला 2 मिनिटाचं कमेंट तुम्ही केलीत म्हणजे तुम्ही ग्रेट आहात तसं काही नाही आहे. आणि खूप माणसं अशी पण असतात की व्हिडिओ बघून निघून जातात, त्यांना दिसत नाही की त्याच्या मागची काय हे असतं, बाबा त्यांच्या मागे मेहनत असते किंवा आपण त्यांना सपोर्ट करावं असं काही नसतं. पण दुसऱ्याची काही भांडणं असतील किंवा असं काही वेगळं बोलत असतील, तिथे जाऊन फक्त त्यांना त्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो की आपण काय चाललं तिथे जाऊन बघूया आणि त्यांना हे करूया, त्यांना सबस्क्राईब करूया, नेक्स्ट टाईम त्यांचे काही व्हिडिओ आले तर पुन्हा त्यांना क्युरिओसिटी असते की आम्ही जाऊन तिथे बघावं. अरे असे काम मी म्हणते, जर जी माणसं खरंच प्रामाणिकपणे सगळं करतात व त्यांना का सपोर्ट मिळत नाही आहेत, आणि सपोर्ट नसेल करायचं तर नका करू, पण असं नका बोलू. मी काय बोलू ह्याच्यावरती, कारण मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. लिटरली मी त्या दिवशी व्लॉग करायची होती, 1 दिवस माझा व्लॉग मी बंद केला. मला थोडं ते मनात आलं नाही, पण म्हटली ह्याच्यावरती आपल्याला प्रत्युत्तर देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अशा बऱ्याच लेडीज असतात की खूप प्रयत्न करत असतात त्यांना आणि त्यांना सपोर्ट मिळत नाही, आणि मी सुद्धा त्यातली आहे. तर मी माझ्यासाठी स्टँड घेणं, माझ्यासाठी उभं राहणं मला गरजेचं वाटलं, त्यासाठी बस माझं, बाकी कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, आणि ज्याला बोलायचं होतं त्याला मी तोंडावर बोलली. मी आता मी इग्नोर केलं, पण आता नाही होत इग्नोर. तुम्ही फक्त मला 10 लोकांसमोर फक्त उभं राहून बोला की बाई माझं असं असं आहे, तसं तसं आहे. मी रोज करते ट्रेनमध्ये, रोज बोलते, तेव्हा कुठे मला 1 महिना झाला मी रोज ट्रेनमध्ये हे करते सांगते आणि बाबा मला सपोर्ट करा किंवा माझं चॅनल असं असं आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा, हे सगळं करते. कोणामध्ये हिंमत आहे का उभं राहून बोलायची? मी तेवढं तरी करते, मग तुम्ही असा कमेंट पास करता आणि असं तोंडावर बोलता? नका करू ना, असं नका करू. याने काय होतं की आपणच आपल्या माणसाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा एक लेडीज असतो, आपल्यासारखीच ती धावपळ करत असते, 1-1 तास 2-2 तास ट्रेनमध्ये धक्काबुक्की खात असते, मग का आपण असं वागतो?
मी आता काय बोलू ह्याच्यावरती, नका मी म्हणत नाही जोर जबरदस्ती नाही, ज्याला ज्याला असं वाटतं सपोर्ट करावा त्याने करावा, अदरवाईज नाही. आम्ही आमचे प्रयत्न करत राहणार आणि ह्याच्या पुढे ह्याच्या मागे सुद्धा व्हिडिओ टाकत आली आहे मी आणि ह्याच्या पुढे मी टाकत राहणार. ज्याला करायचं असेल तो करू शकतो, अदरवाईज नाही, ती त्याची मर्जी असते. थँक्यू.